यानंतरची बातमी नाशिकमधली आहे। नाशिकमधल्या म्युनिसिपल कर्मचारी संघटनेच्या कार्यालयावरून ठाकरे आणि शिंदे यांच्या पक्षांमध्ये वाद सुरू आहे आणि त्यातच आता पोलिसांनी हे कार्यालयच सील केलंय। दोन दिवसांपूर्वी ठाकरे पक्षानं या कार्यालयाचा अचानक ताबा घेतला होता। ठाकरे पक्षानं घेतलेला हा ताबा बेकायदेशीर असल्याची तक्रार शिंदे यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षांनी केलेली होती। यानंतर आता कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांकडून कार्यालयच सील करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। ऐन दिवाळीमध्ये राजकीय फटाके फुटत असल्याचं नाशिकमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या पक्षात आणि शिंदेंच्या पक्षांमधला वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याचं दिसत आहे। पोलिसांनी हे कार्यालय सील केल्याची दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो। म्युनिसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा हा जो वाद आहे दोन्ही पक्षांमधला, तो आता विकोपाला जातोय की काय असंच दिसतंय। ठाकरेंच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयाचा दोन दिवसांपूर्वी ताबा घेतलेला होता, मात्र त्यानंतर जो वाद उद्भवला त्या वादानंतर पोलिसांनी आता थेट हे कार्यालयच सील केलेलं आहे। नाशिकमधली ही सगळी स्थिती, राज्यातल्या इतरही काही भागांमध्ये अशाच प्रकारचे वाद दोन्ही पक्षांमध्ये उद्भवल्याचं आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे। ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये देखील या दोन पक्षांदरम्यान कार्यालयाच्या मुद्द्यावरनं किंवा इतर काही मुद्द्यांवरनं देखील वाद उद्भवल्याचं आपण गेले काही दिवस सातत्यानं पाहतो। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत शिंदे पक्षाकडून। शिंदे पक्षाचे नाशिकमधले नेते प्रवीण तिदमे आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। म्युनिसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा वाद सध्या सुरू आहे आणि या वादाचा परिपाक म्हणजे आता हे कार्यालयच पोलिसांनी सील केलेलं आहे, काय नेमकी याबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया? साहेब, याच्यामध्ये म्युनिसिपल कर्मचारी संघटना जी आहे ती ऑथर कमिशनरकडे त्याची नोंद आहे, त्याच्यामध्ये दुसरा कोणी बाहेरचा माणूस होऊन त्याचा अध्यक्ष होऊ शकत नाही नियमाने, आणि त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे निश्चित ते स्टँडबाजीसाठी बघत त्यांनी केलं आहे, निश्चित त्यांच्यावर तो गुन्हा पण दाखल होणार। बर, प्रवीणजी, वादाची पार्श्वभूमी काय पण नेमकी? त्यांचं म्हणणं असं आहे का, तुम्ही शिंदे गटामध्ये गेले त्यामुळे ते कार्यालय जे आहे किंवा म्युनिसिपल संघटना आहे ती शिवसेनेची, पण ती संघटना जी आहे ती कामगारांची आहे साहेब, त्याच्यामध्ये कुठला यांचा कोणाचा काही संबंध नाही। बर, पण मग आता हा वाद पोलिसांपर्यंत गेलाय आणि आता कार्यालय सील केलेलं आहे, कामगारांचं यात नुकसान होईल असं वाटत नाही? 100% वाटत आहे, पण त्या दृष्टीने आपण ते आता लवकरात लवकर त्याचा निर्णय व्हा यासाठी लेबर कमिशनरना सुद्धा आपण पत्र दिलं आहे आज, त्यांना सुद्धा पत्र देतोय की बॉ थोडी त्याच्यावर तुम्ही निर्णय घेऊन की जे काही अनऑथराइज प्रकार यांनी जो प्रकार केलाय तर त्याच्यावर तुम्ही एक पोलिसांना एक पत्र काढा बॉ की संघटनेचा अध्यक्ष कोण आहे बॉ। बर, मग पोलिसांकडे आपण तक्रार केली या संदर्भातली? हो, केलेली। बर, प्रवीणजी, असेच आमच्यासोबत राहा। आपल्यासोबत सध्या ठाकरे पक्षातले नेते सुधाकर बडगुजर देखील आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सुधाकरजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। या म्युनिसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा वाद आता थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलाय, आता तर कार्यालयच पोलिसांनी सील केलंय, आपली पहिली प्रतिक्रिया? 27 तारखेची जी सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये बहुमताने एकमताने माझी निवड केली आहे। बर, ते सभेचं कामकाजाचं इतिवृत्त, ठराव, प्रोसिडिंग बुक हे कामगार आयुक्त कार्यालयात दिलेलं आहे, इंडस्ट्रीयल कोर्टात दिलेलं आहे, महापालिका आयुक्तांना दिलेलं आहे, पोलीस कमिशनरला दिलेलं आहे। ते बंटी तिथे अध्यक्ष होते, आम्ही नाकारत नाही, आमचे कामगार सेनेचे अध्यक्ष होते ते, पण 27 तारखेला साडेसहाशे कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण सभेला हजर लावून त्या ठिकाणी माझी निवड केली आहे, ते पुरावे मी सादर केले आहे। आता पोलीस व्हेरिफिकेशन, त्यांनी तक्रार केली आहे, हरकत नाही, तक्रार केली, पण पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा
न्यायालयामध्ये जाऊन जो काही निर्वाळा होईल तो ठीक आहे ना, त्या प्रोसेस आहे शेवटी. आता पोलिसांनी सील केलं असेल तक्रारीवरनं, पण कार्यालयाची वेळ संपल्यानंतर 5:30 to 6 नंतर पोलिसांनी हे अशा प्रकारचं सील करणं मला असं वाटतं योग्य नव्हतं. जे काही करायचं होतं त्यांना सील कार्यालयीन वेळेत करायला पाहिजे. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर, शासकीय वेळ संपल्यानंतर त्यांनी सील केलं आहे. नाही पण मग सुधाकरजी, आपण 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 कार्यालयावर जो ताबा घेतला तो बेकायदेशीर असल्याची तक्रार केली गेली. आता कार्यालयात जर सील केलं गेलं तर कामगारांचं नुकसान यामध्ये नाही, नुकसान होईल असं वाटत नाही का? हे काही बंटी तिदमे आणि सुधाकर बडगुजरची प्रॉपर्टी नाहीये. ते कामगार म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचं कार्यालय 1995 साली मिळालेलं आहे, 95-96 साली. ते काही व्यक्तिगत कोणाचं नाही, माझं नाही किंवा त्यांचं नाही, ते ठीक आहे आता. आणि त्यावेळेस त्यांनी केलेले आरोप आहे की लॉक तोडला. आम्ही काही असे लॉक तोडायला आम्ही काही चोर भांबते नाहीत. आम्ही राजकारणात काम करतो, लोकशाहीचा मार्ग आम्हाला माहिती आहे. गेल्या 15 वर्षापासून राजकारणात काम करतोय. जी काही कृती केली ती सरळ केली आहे. त्या ठिकाणी 22 वर्षापासून आमचा कर्मचारी तिथे त्या ठिकाणी, आणि एक चावी त्यांच्याकडे होती, त्यांनी खोलून आम्हाला तो प्रवेश दिलेला आहे. आणि आदरणीय बबनरावजी घोलप हे समाज कल्याण मंत्री आहे, त्यांच्या हस्ते फीत कापून आम्ही प्रवेश केला. बेकायदेशीर अजिबात नाही. बर, सुधाकरजी आपल्या सोबत प्रवीण तिदमे देखील आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रवीणजी, सुधाकरजी तर म्हणतायत की सगळ्या गोष्टी अधिकृतपणे केलेल्या आहेत, बेकायदेशीर काहीच नाही. साहेब, नियमांनी अध्यक्ष मी असताना सभा घेण्याचा अधिकारच नाही दुसरं कोणाला. जो बायलॉज आहे, बायलॉज मध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की अध्यक्षपदाचा जोपर्यंत मी राजीनामा देत नाही तोपर्यंत दुसरा अध्यक्ष नेमता येत नाही. किंवा ज्या सभा मी कॉल करेल तर सभा मध्ये 15 दिवस मुदत द्यायला लागते, त्याच्यामध्ये अजेंडा टाकायला लागतो का आपण कुठल्या विषयासाठी सभा घेतोय. नाही पण मग प्रवीणजी, असं जर असेल तर मग ते म्हणतायत की अनेक सभासदांनी कामगारांनी त्यांची निवड केली आहे सभेला उपस्थित राहून, आपण म्हणताय की राजीनामाच दिलेला नाही. नाही नाही, रिटायर्ड सभासदांनी त्यांची निवड केली. तिथे तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये रिटायर्ड सभासद होते. घटनेतील 23 कलम नुसार सभा कॉल केली आहे, आणि घटनेतील कलम 14 नुसार अध्यक्ष कसा दूर करायचा त्याची प्रोसेस पूर्ण तयार केलेली आहे, आणि त्यानुसार अध्यक्ष दूर केला आहे. आणि सर्वसाधारण सभेमध्ये रिटायर्ड निवृत्ती कर्मचारी नव्हते, 650 कर्मचाऱ्यांनी त्या रजिस्टर प्रोसिडिंग बुक वरती सह्या केल्या आहेत. ते बुक मी कामगार आयुक्तालयाकडे दिलेलं आहे. सुधाकरजी, आपलाही मुद्दा कळला, प्रवीणजी आपला देखील मुद्दा कळला, धन्यवाद. आपण दोघांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. हे प्रकरण आता थेट पोलीस स्टेशन पर्यंत गेलेलं आहे, आणि पोलिसांनी आता हे कार्यालयच सील केलेलं आहे.